नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चिकन कटलेट कसे करायचे। खूप सिंपल पद्धत आहे आणि खूप मस्त क्रिस्पी असे होतात। तुम्ही बघू शकतात कलर किती छान आलेला आहे त्याला। खूप पटकन झटपट असे बनतात आणि घरगुती पद्धतीने आहेत, बिलकुल तेलकट बनत नाहीत, खूप झटपट असे बनतात, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर आपल्याला चिकन कटलेट करण्यासाठी सर्वप्रथम हवे चिकन खिमा। तर चिकन खिमा स्वच्छ असा धुवून घ्या, जर धुता येत नसेल तर असं नेटच्या जाळीमध्ये एक धुवून घ्या आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण निचरेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये ओलावा राहता कामा नाही। तर आपण एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे, एक चम्मच तेल घातलं आहे, त्यात ते छान असं गरम होऊ देऊया। त्यामध्ये आपण घालूया जिरा आणि थोडी हळद घालणार आहोत आणि हलकंसं थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि हे चिकन खिमा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, कारण जो आपले कटलेट होणार आहेत त्यामध्ये ते कच्चेपणा राहिला नाही पाहिजे। तर त्यासाठी आपण हे चिकन खिमा छान असा शिजवून घेणार आहोत। तर हे कढईमध्ये मी ठेवलं आहे, जर तुम्हाला कढईत घाई असेल थोडीशी तर तुम्ही कुकरला एक शिट्टी काढून घेऊ शकतात, पटकन होतं। तर इथे मी कढईमध्ये ठेवलं आहे। आणखीन पाहूयात कटलेटसाठी काय हवं आहे। तर इथे घेतली आहे डाळ, हरभरा डाळ आहे एक वाटी, छान अशी भिजवून घेतली आहे, 2 तास तिला भिजत घातलं होतं। आणि बाकी आपले जे जिन्नस आहेत ते पण पाहूयात। इथे घेतलं आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि आपण येथे कढीपत्ता घेतलेला आहे। मिरच्या थोड्या जास्त घातल्या आहेत कारण आपण हिरव्या मिरचीमध्येच करणार आहोत। तर इथे मी ही डाळ घेतली आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि छान अशी आपण बारीक करून घेणार आहोत। मित्रांनो, इथे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे, कारण आपले जे कटलेट आहेत ते बिलकुल पातळ होता कामा नये। तर घट्टसर येण्यासाठी आपण इथे बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहे। 1-2 चम्मच मी फक्त पाणी घातलं असेल वाटण्यासाठी। तुम्ही बघू शकता जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ। आणि त्याच पद्धतीनं आपले जे कोथिंबीर, पुदिना, जे हिरवी मिरची सगळं होतं ते देखील आपण छान असं पेस्ट करून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर साईडला बघूयात आपलं चिकन शिजलं आहे की नाही। तर तुम्ही बघू शकता चिकन छान कलर चेंज झाला आहे चिकनचा, त्याला छान पाणी सुटलेलं आहे। तर ह्यातलं सर्व पाणी अटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे, आपल्याला त्यामध्ये बिलकुल पाणी नको आहे, कारण खिमाचा जो आपण मसाला तयार करणार आहोत तर तो असा घट्टसर व्हायला हवा। आपलं पीठ छान असं एक घट्ट असं जुळून यायला हवं। तर त्यासाठी आपण इथे बिलकुल पाणी ह्यातलं सर्व अटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता चिकन आता छान असं सुट्टं झालं आहे, बिलकुल त्यामध्ये पाणी नाही आहे, पूर्ण असं व्यवस्थितरित्या हे शिजून रेडी आहे। आणि साईडलाच आपलं पेस्ट देखील रेडी झालेली आहे, हिरवं आपलं वाटण छान असं वाटून रेडी आहे। तर आपण पाहूयात आणखीन आपल्याला काय हवं आहे। तर इथे मी बारीक छान असे 3 बारीक कांदे कट करून घेतलेले आहेत, एकदम बारीक कट केलेलं आहे, असं बारीक छान असं कट करून घ्या, तो छान लागतो। इथे कोथिंबीर घेतली आहे आणि पुदिना घेतला आहे, छान बारीक कट करून घेतला आहे। तुम्ही पुदिना इथे आणखीन डबल घाला, कारण छान त्याचा फ्लेवर येतो, कटलेटमध्ये खूप छान लागतो। तर जे आपण डाळ वाटून घेतली आहे ती एका भांड्यात मी काढली आहे, त्यामध्ये आपण हे हिरवं वाटण घालूया जे आपण वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये परत आपण त्यावर घालणार आहोत जो कांदा आपण बारीक कट करून घेतला आहे। मित्रांनो, कांदा खूप बारीक कट करून घ्या, हिरवी मिरची आणि पुदिना आपण इथे घालणार आहोत। हे छान असं घातल्यानंतर त्यावरती आपण जे चिकन छान शिजवून घेतलं आहे ते चिकन आपण त्यावर घालूयात। आणि काही सुके मसाले आपण घालणार आहोत, जसे की थोडीशी हळद घालूयात, चवीनुसार मीठ घालूया। चिकनमध्ये आपण थोडंसं कमी मीठ घातलं होतं, कारण आपण हे सुके जे हिरवं वाटण केलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची आहे, तर आपल्याला इथे मीठ लागेल, तर मीठ चवीनुसार घाला। आणि हे छान असं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्स झाल्यानंतर कसं दिसत आहे, बघू शकता कांदा, हिरवी मिरची, सर्व ते वाटण किती छानरित्या सगळीकडे पसरलं आहे, कलर किती ग्रीन असं छान आला आहे, चिकन देखील व्यवस्थितरित्या मिक्स झालं आहे। तर हे आपण कटलेट करणार आहोत, तर ह्याला छान एक बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे 1 वाटी किंवा 1 कप बेसन पीठ घालणार आहोत। तुम्ही बघू शकता 1 कप असं मी बेसन पीठ घेतलं आहे, ते आपण त्यावर घालूया, छान असं परत ते मिक्स करून घेऊयात, कारण आपल्याला हे बेसन पिठानी छान असं त्याला घट्टपणा येतो, एक बाइंडिंग छान येतं, तुम्ही बघू शकता। म्हणून झाल्यानंतर मी तुम्हाला एक करून दाखवते पीठ कशा पद्धतीनं कशा कन्सिस्टन्सीचं झालं आहे। ह्यामुळेच आपल्याला पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे, ज्यावेळेस आपण डाळ वाटून घेणार आहोत किंवा ते वाटण वाटून घेणार आहोत हिरवं, तर वाटणं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी पाहिजे।
हे छान असं आपलं मिक्स झालं आहे. तर आपण साईडला मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत. माझ्याकडे ऑलरेडी ब्रेड क्रम्स होते. जर तुमच्याकडे नसतील तर ब्रेडचे साईडचे कट करून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या. छान असे ब्रेड क्रम्स घरी रेडी होतात. किंवा तुम्हाला बाजारात देखील रेडीमेड्स मिळतात, तिथून देखील तुम्ही घेऊ शकतात. मित्रांनो, बघू शकतात मी हाताच्या सहाय्याने कसे कटलेट करत आहे. छान असा गोल गोळा बनवून घ्या आणि हातावरती घेऊन छान असा पसरून द्या त्याला. आणि हाताच्या सहाय्याने दाबून एकदम व्यवस्थितरित्या छान असा गोल करून घ्या. आणि त्याला त्या ब्रेड क्रम्समध्ये छान असं आपण त्याला मिळवून घेणार आहोत. छान त्याला दोन्ही साईडने ते कोट झाले पाहिजेत. हाताच्या सहाय्याने दाबून ते छान असे त्याला कोट करून घ्या. तुम्ही बघू शकतात की त्याला बाइंडिंग किती छान आली आहे आणि किती छान ते असं कोट झाले आहे. ब्रेड क्रम्समुळे एक क्रिस्पीपणा येतो आणि खूप छान असे लागतात. पटकन तळले जातात, बिलकुल वेळ लागत नाही. जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही हे पीठ जे आपण मिक्स केलं आहे, कांदा हिरवं वाटण किंवा डाळ आणि चिकन, हे वाटण तुम्ही आधी मिक्स करून ठेवू शकतात. आणि ज्यावेळेस आपल्याला गरम गरम खायचे आहेत त्याच वेळेस तुम्ही पटकन हे कटलेट बनवून ब्रेड क्रम्समध्ये घालून पटकन तळून घेऊ शकतात. खूप झटपट बनतात आणि टाईम देखील वाचतो. तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीनं मी करत आहे. छान असा गोळा करून घ्या, छान असं त्याला प्रेस करून छान असं पसरून घ्या आणि त्याला छान असे ब्रेड क्रम्स कोट करून घ्या. अशा पद्धतीनं आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीनं आपण सर्व कटलेट्स तयार करून घेतले आहेत. आता त्याला आपण फ्राय करणार आहोत. फ्राय आपण इथे डीप फ्राय करणार आहोत. मी एका कढईमध्ये छान असं तेल टाकलं आहे, गरम करून घेऊयात. तेल छान गरम हवं आहे. त्याच्यावरती आपण पीठ टाकल्यानंतर ते पटकन वरती यायला हवं. आणि हे कटलेट्स आपण मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहोत, कारण वरची परत जी असते ती लवकर भाजली जाते पण आतमध्ये कच्चेपणा राहतो. तर मीडियम फ्लेमवरती भाजून घ्या, छान असे तळून घ्या. तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करू शकतात. आणि हे कटलेट तेलामध्ये सोडल्या लगेच त्याला हलवू नका, डिस्टर्ब करू नका. एक 2 मिनटं तसेच सोडा, तेलामध्ये बिलकुल घाई करू नका. आणि 2 मिनटांनी तुम्ही बघू शकतात अगदी अलगद असे सुटले जातात, बिलकुल त्यांना फुटत नाही किंवा काही होत नाही, खूप छान असे बनतात. अलगद हाताने त्याला अलटून पालटून घ्या आणि छान असं सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत. 1-3 मिनटात छान असे फ्राय होतात. तुम्ही बघू शकता किती छान असा त्यांना कलर आला आहे. खूप झटपट बनतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि खूप हेल्दी आहे. तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्सला करू शकता किंवा टिफिनला देखील हे कटलेट देऊ शकता. कुणी घरी पाहुणे येणार असतील, पार्टी असेल, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. खूप तेल देखील ते जास्त घेत नाहीत. तुम्ही बघू शकतात किती छान रीतीनं हे रेडी झाले आहेत. त्यांना तुम्ही पुदिन्यासोबत खाऊ शकता, कांद्यासोबत खाऊ शकता, लिंबूसोबत खाऊ शकता, खूप छान लागतात. इथे मी केचपसोबत सर्व केलं आहे. तुम्ही बघू शकतात आतमध्ये कलर किती भयंकर, किती छान आलेला आहे. नक्की ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे आणि खूप पटकन झटपट बनते. तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.